आदित्य तुला आठवत अशाच एका टपरीवरती असा चहा घेताना तू पहिल्यांदा तुझ्या इरावती विषयी माझ्याजवळ बोलला होतास, आठवत? हो, खूप खूप व्याकुळ झाला होतास, हळवा झाला होतास. आणि मग एकदा तिच्याविषयी माझ्याकडे मन मोकळं केल्यानंतर मग सतत तिच्याविषयी बोलायचं असत. पण गेले काही दिवस बघतोय मी आदित्य, तिच्याविषयी हल्ली अजिबातच बोलत नाहीस. आणि आपल्या प्रोजेक्ट बद्दल तर काय तू पूर्ण विसरूनच गेलायस. आणि तिच्याविषयी तू हल्ली बोलत नाहीस याचा अर्थ काय होतो माहित आहे तुला? काय? ही नोज, ही शुअरली नोज एव्हरीथिंग. याचा एक अर्थ असा होतो की तू तिला पूर्णपणे विसरून गेलास. किंवा किंवा काय, किंवा ऍज यू सेड दॅट डे तू तू तुझ्या इरावतीच्या जास्तीत जास्त जवळ गेलास आणि सतत सतत संपर्कात आहेस तिच्या. नाही नाही सर, तसं काही नाही आहे. मी विसरलोय तिला. She doesn't exist for me anymore. आणि सर सॉरी, माफ करा मला, हे लास्ट टाइम. आता मी कम्प्लिटली आपल्या प्रोजेक्टवरच कॉन्सन्ट्रेट करणार आहे, हे नक्की. यस. साकेत, तू कुठे गेली होतीस? मीरा, आता तुलाच फोन करणार होतो. आईकडे. मीरा, किती दिवस ही माया लपवून ठेवणार आहेस तू? एक ना एक दिवस तुझ्या आईला जाणवेल असती आणि मग उत्तर देणं कठीण होऊन बसेल. अजिबात नाहीये साकेत, मी अजिबात असं नाही होऊन देणार आणि इतर कुणाला करूही नाही देणार. ठीक आहे, जाऊ दे. तू मला सांग, तुला वाढदिवसाला गिफ्ट काय हवंय? साकेत प्लीज, अरे वाढदिवस वगैरे नको साजरा करूस तू माझा. पण आम्हाला हवंय ना, तुला विचारताय कोण? साकेत असं नाहीये साकेत.